नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या काही व्हिडिओंमध्ये आपण चौकोनांच्या प्रकारांची सविस्तर माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यातील पहिला प्रकार समांतरभुज चौकोन, यावर पण आपण चर्चा केलेली आहे। आणि दुसरा म्हणजे आयत, म्हणजे त्याला आपण काटकोन चौकोनही म्हणतो, त्याही प्रकाराची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण चौरस या त्रिकोण चौकोनाच्या तिसऱ्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत। खरं तर मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की चौरस हा सगळ्या चौकोनांचा राजा आहे असं मी नेहमी म्हणतो। याचं कारण आता आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। यामध्ये आपण चौरसाची व्याख्या, त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत, त्यानंतर त्याचे गुणधर्म आणि त्यावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणे देखील समजावून घेणार आहोत। तर सुरुवातीला त्याचा अर्थ समजावून घेऊया। ज्या चौकोनाचे चारही कोण काटकोन, चारही कोण काटकोन व चारही बाजू एकरूप, अशा दोन कंडिशन्स पाहिजेत। हा चारही कोण काटकोन हवेत आणि चारही बाजू एकरूप हवे आहेत, तरच त्या चौकोनाला आपण चौरस असे म्हणतो। चौरस म्हणजे काय, लक्षात आलं का? पहा, इथे एक चौरसाची आकृती दिलेली आहे। चौरस एल एम एन पी या चौकोनामध्ये चारही कोणांना काटकोनाची खूण दाखवलेली आहे, तसेच चारही बाजूंना देखील एकरूपतेची खूण दाखवलेली आहे। चारही बाजूंची लांबी समान आहे अशी खूण इथे आपल्याला दिसत आहे, आणि म्हणून चौकोन एल एम एन ओ हा चौरस आहे। आता याच ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की जी गोष्ट अगदी नववी किंवा दहावीच्या मुलांना देखील क्लिअर झालेली नसते। इथे स्क्रीनवर आपल्याला दोन आकृत्या दिसत आहेत, ही पहिली आकृती आणि ही दुसरी आकृती। तर जरा विचार करून सांगा, पहिली आकृती म्हणजे काय, नेमकी कशाची आहे ती आकृती आणि दुसरी आकृती कशाची आहे? तर मुलं हेच म्हणतात की पहिली आकृती चौरसाची आहे आणि दुसरी आकृती आयताची आहे। अगदी बरोबर। पण समजा मी पहिल्या आकृतीला म्हटलं की हा आयत आहे, तर हे चुकीचं का बरोबर, विचार करून सांगा। तर ही आकृती आयताची देखील आहे, चौरस तर आहेच, कारण याचे चारही बाजू समान आहेत, चारही कोण काटकोन आहेत, त्यामुळे हा चौरस आहेच। पण आयत का आहे, कारण चारही कोण काटकोन असणाऱ्या चौकोनाला आयत म्हणतो, म्हणून या आकृतीला तुम्ही आयत म्हटला तरी चालेल। आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे याला समांतरभुज चौकोन म्हटलं तरीही चालेल। याचं कारण काय आहे, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याच्या समोरासमोरील बाजू आहेत त्या समांतर आहेत। सम्मुख बाजूंच्या जोड्या जर समांतर असतील तर त्यांना आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो, त्यामुळे हा दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन देखील आहे। आणि चौथा एक चौकोनाचा प्रकार आहे, त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोतच, पण आता आपण तोंड ओळख घेऊया त्याची, समभुज चौकोन। आता समभुज चौकोन म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे समभुज, भुज म्हणजे बाजू, सम म्हणजे समान, समान बाजू असणारा चौकोन। आता चौकोन एल एम एन ओ च्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत, त्यामुळे या चौकोनाला आपण समभुज चौकोन म्हटलं तरी चालेल। आता मग पुन्हा फिरून प्रश्न असा की चौरस आणि चौकोनात फरक काय, असं देखील बऱ्याचदा मुलं मला प्रश्न विचारत असतात। तर मुळात आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की चौकोन हे एक झाड आहे आणि चौरस ही त्याची एक फांदी आहे। म्हणजे चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंग हे सगळे चौकोनाचेच प्रकार आहेत। त्यामुळे चौकोन आणि चौरस यातला फरक आता तुम्हाला लक्षात आला असेल की चौकोनाचाच एक प्रकार आहे चौरस, त्यामुळे दिलेली आकृती चौकोन आहे का? तर मुलं म्हणतात की नाही, ही आकृती चौकोनाची नाही, चौरसाची आकृती आहे। तर इथे देखील आपली फसगत होईल। हा खरं तर सुरुवातीला चौकोनच आहे, आणि मग चौकोनाचे कोणते प्रकार, तर हे चारही प्रकार आपण म्हणू शकतो, आणि म्हणून आपण चौरसाला सगळ्या चौकोनांचा राजा आहे असे म्हणत असतो। आता दुसरी जी आकृती दिलेली आहे ती आकृती मात्र चौरसाची होऊ शकत नाही, कारण चौरसाचा गुणधर्म आहे की सर्व बाजू समान लांबीच्या पाहिजेत, आणि इथे तर फक्त समोरासमोरील बाजूच समान लांबीच्या आहेत, त्यामुळे याला चौरस म्हणता येणार नाही। दुसरी आकृती आहे ती आयताची आहे,
तसेच या आकृतीला समांतर भुज चौकोन म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण समांतर भुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजूंच्या जोड्या समांतर असणं गरजेचं आहे आणि या दुसऱ्या चौकोनाच्या देखील सम्मुख बाजू समांतर आहेत। तर आता हा सगळा फरक तुमच्या लक्षात आला असेल तर आता आपण त्याचे गुणधर्म समजावून घेऊया। पहिला गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण एकरूप असतात। आता हा गुणधर्म आयताचा देखील आहे की आयताचे देखील सगळे दोन्ही कर्ण एकरूप असतात। पुन्हा चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात देखील, दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात। तिसरा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात। आता लंब दुभाजक म्हणजे काय, तर काटकोनातही छेदतात आणि दोन समान भागी करतात। आकृतीच्या साह्याने आपण नीट समजावून घेऊया। इथे एक चौकोन दिलेला आहे, चौकोन डी ई एफ जी, आणि या चौकोनाचे चारही कोन काटकोन आहेत आणि चारही बाजू समान लांबीच्या आहेत म्हणून याला आपण चौरस म्हणूया। मग आता हा जर चौरस असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट की याचे कर्ण एकरूप असणार। पहिल्या कर्णाचे नाव आहे कर्ण डी एफ, दुसऱ्या कर्णाचे नाव आहे कर्ण जी ई। आता हे दोन्हीही कर्ण एकरूप असणार आहेत, डी एफ आणि जी ई हे दोन्ही कर्ण एकरूप आहेत। तसेच हे दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात, त्यामुळे कोण डी ओ ई चे माप 90° असणार आहे। तिसरी गोष्ट की दुभागलेले असल्यामुळे डी ओ इज इक्वल टू जी ओ इज इक्वल टू एफ ओ इज इक्वल टू ई ओ, म्हणजे चारही त्याचे जे तुकडे झालेले आहेत कर्णांचे ते सगळे तुकडे समान लांबीचे असणार आहेत, हेही यातून लक्षात घ्यायचे आहे। आणि त्यामुळे जे लहान लहान असे चार त्रिकोण तयार झालेले आहेत, उदाहरणार्थ त्रिकोण डी ओ जी, लहान लहान जे चार त्रिकोण तयार झालेले आहेत, हा पहिला त्रिकोण, तसेच हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा, तर हे चारही त्रिकोण समद्विभुज सम काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण। आणि याच्यावर देखील आपण सविस्तर यापूर्वीच्या व्हिडिओंमध्ये चर्चा केलेली आहे की समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजेच 45-45-90 त्रिकोण असतो। त्याचे जर दोन बाजू एकरूप असतील तर त्यांच्या समोरील दोन कोन देखील एकरूप असतात। म्हणजेच आपण यावरून असा निष्कर्ष काढू शकतो की चौरसाचे कर्ण हे समोरासमोरील कोनांचे दुभाजक देखील असतात, म्हणजे त्याला आपण कोन दुभाजक असे म्हणतो। चौरसाचे कर्ण हे कोनांचे दुभाजक देखील असतात, म्हणजे त्यांनी कोनांचे दोन समान भागी केलेले आहेत। कोन डी चे माप 90 आहे तर त्या कर्णामुळे त्याचे दोन समान भाग झाले, म्हणजे एक 45 आणि दुसरा 45°। तर अशा पद्धतीने चौरसामध्येही 45-45-90 प्रमेय आपण वापरू शकतो। ते सोडून आणखी मोठे चार देखील समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत। हा पहा, हा मोठा त्रिकोण, तसाच इकडच्या बाजूला हा मी पिवळ्या रंगाने दाखवतोय हा दुसरा त्रिकोण, तसेच गुलाबी रंगाने आता दाखवतोय मी हा तिसरा मोठा त्रिकोण, हे पहा बाणाने देखील आपल्याला लक्षात येईल, आणि हा चौथा काटकोन त्रिकोण, हे देखील समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत। म्हणजे चार आणि चार 8 समद्विभुज काटकोन त्रिकोण या चौरसामध्ये लपलेले आहेत। आता आकृती खूपच खराब झालेली आहे, पुढे आपण त्यावर सविस्तर उदाहरणे पाहणारच आहोत। उदाहरण क्रमांक 1, एका चौरसाच्या बाजूची लांबी 8 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती। अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण चौरसाची एक बाजू 8 असेल तर आपल्याला पहिली गोष्ट ही माहीत हवी की चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात, त्यामुळे उरलेल्या तीन बाजू देखील 8 असणार आहेत। आणि परिमितीचे सूत्र देखील आपल्याला कदाचित माहीत असेल, पुढे आपण परिमितीच्या पाठामध्ये समजावून घेणार आहोत। 4 × बाजू म्हणजे 4×8=32 सेंटीमीटर ही या चौरसाची परिमिती आहे। उदाहरण क्रमांक 2 सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा चौरस असून त्यामध्ये केंद्र ओ असलेले वर्तुळ आंतरलिखित झाले आहे। आंतरवर्तुळाची त्रिज्या जर 5 सेंटीमीटर असेल तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती। आता इथे आकृती दिलेली आहे,
आणि आकृतीमध्ये आकृती चौरसाची आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्तुळ आंतरलिखित झालेले आहे आणि या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर दिलेली आहे. थोडक्यात AO इज इक्वल टू 5 सेंटीमीटर ही माहिती दिलेली आहे आणि कर्णाची लांबी विचारलेली आहे. तर पहा आपण इथे जर रचना केली तर लक्षात येईल की ही जी वर्तुळाची त्रिज्या आहे तीच आपण लांबवली तर वर्तुळाचा व्यास तयार होईल आणि व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते म्हणजेच 5 आणि 5 = 10 आणि इथे एक चौरस तयार होईल. पहा सॉरी आयत तयार होईल आणि त्यामुळे जो वर्तुळाचा व्यास आहे तीच वर्तुळाची सॉरी चौरसाची बाजू असणार आहे त्यामुळे चौरसाची बाजू मिळाली 10 सेंटीमीटर. लक्षात आले का? पहा आता आपल्याला चौरसाचा कर्ण विचारलेला आहे. तर आपण 45, 45, 90 च्या प्रमेयाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की चौरसाची बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर त्याचा कर्ण हा त्याच्या वर्गमुळात 2 पट म्हणजेच 10^2 ही झाली कर्णाची लांबी आणि हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 14 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? पहिली गोष्ट तुम्हाला ही माहीत असणं गरजेचं आहे की जर कर्ण दिलेला असेल 14 तर 14 वरून त्या चौरसाची बाजू कशी काढायची. 45, 45, 90 या प्रमेयाच्या व्हिडिओमध्ये आपण ते समजावून घेतलेलं आहे की बाजू कर्णावरून बाजू काढायची असेल तर त्याला वर्गमुळात 2 ने भागायचं म्हणजे बाजू मिळालेली आहे 14^2 आणि याचा 4 वेळा बेरीज करायची म्हणजे 4 ने गुणायचं. अंशांचा गुणाकार केला तर 14^56/2 आणि छेदाचे परिमेयीकरण कसे करायचे हे देखील समजावून घेतलेले आहे. जो छेद आहे अपरिमेय त्याच संख्येने अंशालाही गुणायचं छेदालाही गुणायचं किंमत बदलत नाही म्हणजे अंशामध्ये येईल 56^2 आणि छेदामध्ये 2^2 आणि 2^2 यांचा गुणाकार 2 असतो. आता 56 आणि 2 भागाकार होईल ते येईल 28 म्हणजेच 28^2 आणि छेदात 1 आहे ते निघून जाईल. ही झाली त्या चौरसाची परिमिती. चला उदाहरण क्रमांक 4 समजावून घेऊया. एका चौरसाकृती खेळाच्या मैदानाची बाजू 25 मीटर आहे. त्या चौरसाकृती मैदानाचे परिवर्तुळ काढले तर परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल? परिवर्तुळ म्हणजेच चौरसाच्या 4 शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ. बाहेरून काढलेले हे वर्तुळ आहे आणि दिसत आहे स्पष्टच की चौरसाचा जो कर्ण आहे तीच वर्तुळाचा तोच वर्तुळाचा व्यास आहे त्यामुळे कर्ण काढावा लागेल. 25 बाजू आहे म्हणजे कर्ण असणार आहे 25^2. फक्त वर्गमुळात 2 पट केलं की कर्णाची लांबी आपल्याला मिळते आणि त्याच्या निम्मी त्रिज्या असते. व्यासाच्या निम्मी त्रिज्या आहे आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे त्यामुळे 25 जर 2 ने भागलं तर उत्तर येईल 12.5 आणि म्हणून 12^2 ही त्या परिवर्तुळाची त्रिज्या असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वच उदाहरणे समजावून घेतलेली आहेत. चौरस म्हणजे काय, चौरसाचे गुणधर्म आणि त्यावर आधारित उदाहरणे तुम्हाला आता समजले असतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाची सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद.